पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अटल बांधकाम कामगार आवास योजना कार्यक्रम झालाय. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंतीच्या पावन पर्वावर छत्रपतींची संकल्पना, रयतीची राज्य संकल्पना कामगार विभागाच्या माध्यमातून पूर्ण होते असे स्पष्ट केलंय. मागच्या राज्यकर्त्यांनी केवळ व्याज घेतलाय योजनेचा विचार बंद होता, मात्र आम्ही कामगारांच्या घामाचं मोल जाणलं. 2022 पर्यंत पंतप्रधानांनी प्रत्येक गरिबाला घर देण्याचं स्वप्न पाहिले. 2 वर्षात बांधकाम कामगार बेघर राहणार नाही, ते स्वतःच्या घरात राहिल्या जातील. बांधकाम कामगार विश्वकर्मा आहेत. कामगार मुलांचं स्वप्न सरकार पूर्ण करणार. स्वप्न तुमची, पंख आमची आहेत. उडण्याची ताकद आम्ही देत आहोत. पंतप्रधानांनी आता असंघटित कामगारांना पेन्शन योजना लागू केली आहे. 60 वर्षानंतर महिन्याला 3000 रुपये मिळणार. छत्रपती आणि कामगार यांचा आशीर्वाद हीच आमची संपत्ती आहे, बाकी आम्हाला काही नको, असं फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलंय. बांधकाम कामगारांकरता विविध प्रकारच्या सेसच्या माध्यमातून एक फंड निर्माण व्हावा ही संकल्पना जुरी आहे. त्या संकल्पनेतन पैसा जमा होत होता, पण हा पैसा जमा करत असताना राज्यकर्ते हे विसरून गेले होते की हा पैसा त्या बांधकाम कामगारांच्या भल्याकरता आपण जमा करतोय, त्यांच्या कल्याणकारी योजनांकरता आपण जमा करतोय, आणि केवळ त्या पैशावर व्याज घेणं इतक्या पुरतं हा पैसा जमा करणं सुरू होतं. कामगारांची नोंदणी बंद होती, त्यांच्या योजना बंद होत्या, त्यांच्या कल्याणाचा विचार बंद होता, त्यांच्या परिवाराचा विचार बंद होता. पण आपलं सरकार आल्यानंतर आपण हे ठरवलं की हा जो कामगार आहे, जो खऱ्या अर्थानं भारताची महाराष्ट्राची निर्मिती करतो, जो खऱ्या अर्थानं आमचा पायवा आहे, मोठ्या इमारती दिसतात पण ते बांधणारे हात मात्र दिसत नाही, मोठ्या इमारती दिसतात पण त्यामध्ये गळलेला घाम दिसत नाही, आणि म्हणून या इमारती बांधणारे हात तिथे गळालेला घाम याचं काय मोल आहे हे देखील समजलं पाहिजे. आणि म्हणून या विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण नोंदणी सुरू केली. मी ओमप्रकाश यादव आणि पूर्वी कामगारांकरता केवळ 38 कोटी रुपये खर्च झाले होते, या सरकारमध्ये आतापर्यंत 450 कोटी रुपये खर्च झाले आहेत. आज पुन्हा 104 कोटी रुपयाचा धनादेश आपण त्या ठिकाणी सुपूर्ण केला आहे.